दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिव्यवाडी पोलिसांनी उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी चोरून लपविलेले 60 तोळे वजनाचे रुपये, 30 लाख किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत केलेले आहेत, अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत DCP नम्रता पाटील यांनी दिली आहे। नम्रता पाटील म्हणाला, बिव्यवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 20/6/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता ते 7 वाजेपर्यंत सोबा सवेरा अपार्टमेंट बिव्यवाडी पुणे येथील फिर्यादी यांच्या राहते घर कुलूपबंद असताना चोरट्याने फिर्यादी यांच्या बिल्डिंगमधील टेरेसचे लॉक तोडून टेरेस वाटे फिर्यादीच्या घराच्या गॅलरीला असलेल्या लोखंडी ग्रिल तोडून व वाकून घरात प्रवेश करून बेडरूममधील कबर्डमध्ये असलेले एकूण 60 तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 1,40,000 असे एकूण 18,76,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिव्यवाडी पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी सह पोलीस निरीक्षक काळुखे आणि पथक यांनी तपास सुरू करून घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले। मिळालेल्या माहितीवरून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेऊन त्यावरून दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार एक मुस्तफा शकील अन्सारी राहणार ग्रीन पार्क कोंढवा पुणे याने केल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून बिव्यवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी प्रवीण काळुखे आणि अंमलदार यांची टीम आणि गुन्हे शाखा असे समांतर तपास करीत असताना नमूद आरोपीकडून गुन्ह्यातील दागिने लपवण्यासाठी आरोपी 2 जुनेद रिझवान सैफ वय 29 राहणार ग्रीन पार्क सर्वे नंबर 42 शेरखान चाळ कोंढवा पुणे, 3 हैदर कल्लू शेख वय 31 वर्ष धंदा नोकरी राहणार वसवाडी राजे शिवाजी नगर पाखर सांगवी बार्शी रोड तालुका जिल्हा लातूर यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले। बिव्यवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कोंढवा आणि लातूर येथून त्यांना ताब्यात घेतले। तसेच आरोपी मुश्ताक शकील अन्सारी यास गुन्हे शाखा युनिट 1 पुणे शहर यांनी ताब्यात घेऊन बिव्यवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। तिन्ही आरोपींकडे तपासी अधिकारी सह पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे स्टाफ यांनी सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले 30 लाख रुपये किमतीचे 60 तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदर कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपायुक्त श्रीमती नम्रता पाटील, परिमंडळ 5 पुणे शहर आणि सह पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वाणवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतीश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी एवले, तानाजी सागर आणि राहुल शेलार यांनी केले आहे। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे हे करीत आहेत असे नम्रता पाटील यांनी म्हटलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी एकता जाधव पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।